नमस्कार, मी अमोल लाड. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षात मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकदम सॉलिड तोडफोड आणि लय भारी रेसिपीचा खजाना. आपली पहिली रेसिपी आहे मालवणी स्टाईल मटार पनीर. आता मटार पनीर बनवण्याचे साहित्य: एक वाटी उभा चिरलेला कांदा, एक वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं, अर्धी वाटी चॉप केलेला टोमॅटो, अर्धी वाटी मटार, त्यानंतर चार पाकळ्या लसणाच्या आहेत आणि थोडंसं आलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन लवंग आहे आणि एक तमालपत्र आणि 250 ग्रॅम पनीर. आता गॅसवर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून थोडं तेल गरम करून त्यामध्ये हा स्लाइस कांदा आपला ॲड करायचा आहे आणि सॉते करायचा आहे हलकासा ब्राउन होईपर्यंत. तर कांदा हळूहळू ब्राउन होत आहे. आता आपला कांदा ब्राउन झालेला आहे, त्यामध्ये आता हे सुकं खोबरं एक वाटी आपण ॲड करूया आणि ते पण चांगलं असं परतून घेऊया. आता खोबरं ब्राउन होत आहे, त्यामध्ये आपला आलं लसूण ऍड करूया. ही जरा वेगळी अशी रेसिपी आहे. जर आपण रेस्टॉरंटमध्ये वगैरे पनीर मटर वगैरे खातो वगैरे, त्याच्यामध्ये मखनी ग्रेव्ही असते, ती टोमॅटोची असते. ही जरा वेगळी आपल्या मालवणी स्टाईल आहे महाराष्ट्रीयन. हा खोबरा हळूहळू ब्राउन व्हायला चालू झालेला आहे. आता खोबरं मस्तपैकी भाजून झालेलं आहे पूर्ण मसाला असा. तर गॅस बंद करून हे मिक्सर आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे.
आता खोबरं आणि कांद्याचं मिक्सचर थंड झालेलं आहे, ते आपण मिक्सरला लावून घेऊया. चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. आता मिश्रण आपलं बारीक झालेलं आहे, एकदम बारीक असं चांगलं असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस चालू करायचा आहे. थोडं त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे, तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं आहे. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये 1 टीस्पून जिरं, 1 तमालपत्र आणि 2 लवंग ॲड करायचे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद 1/2 चमचा, धने पावडर 1 चमचा, काश्मीरी मसाला 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा आणि थोडंसं गरम मसाला. मस्त एक मसाला चांगला असा भाजून घ्यायचं. आता मसाला थोडा भाजलेला आहे, आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो ऍड करायचा आहे. टोमॅटो हलकेसे असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर मसाला आणि टोमॅटो 1/2 भाजलेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला ॲड करतो ही खोबरं आणि कांद्याची पेस्ट. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करून मस्तपैकी त्याच्यामध्ये पाणी पण ॲड करून घ्यायचं आहे, थोडं धुवून आणि मसाला जरा शिजवला द्यायचा. चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे, त्याला तेल सुटायला पाहिजे, मग मसाला मस्तपैकी आपला शिजेल.
बघा टेक्स्चर पण असं सेम दिसतो जो आपण रेस्टॉरंट किंवा घरी असं मटारपणे बनवतो, जे नॉर्थ इंडियन स्टाईल मध्ये असतं. हे आपलं मार्वली स्टाईल आहे. आपण याच्यामध्ये मटार ऍड करूया. आपला मसाला पण चांगला शिजलेला आहे. थोडं 5 मिनिटं कव्हर करून मटार पण चांगले शिजून घ्यायचे. आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 स्पून मीठ ऍड करायचं आहे. मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं. आता मला याच्यामध्ये पनीर ऍड करूया. हे मलाई पनीर आहे फ्रेश. जर रेग्युलर पनीर असेल तर ते मस्त की आपण हलकं असं फ्राय करून घ्यायचं. तर मस्त की आपली भाजी रेडी होते. मटर पनीर त्यामध्ये कोथिंबीर पण आपण ऍड करूया. बघा मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल पण थोडी चव अशी वेगळी. आता आपलं मालवणी स्टाईल मटर पनीर रेडी झालेलं आहे. मस्त वेगळी टेस्टी. गॅस आपण बंद करायचा आहे. मस्त वेगळी सर्विंग बॉल मध्ये काढून आता आपला मालवणी पनीर मटर मसाला रेडी आहे. सर्व विथ राईस चपाती. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.